नमस्कार, मी डॉक्टर स्मिता शेंडगेकर. कोबीवर्गीय पिकांवरील रोग आणि किडींची माहिती आपण सदर व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कोबीवर्गीय पिके म्हणजे अशी पिके जी क्रुसिफेरी कुळामध्ये असतात, यांचा समावेश क्रुसिफेरी कुळामध्ये केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर, नवलकोल, ब्रॉकली, ब्रसल स्प्राउट, मुळा आणि मोहरी या पिकांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त याच्यामध्ये केल नावाची आणखीन एक भाजी असते. सॅव्हॉय कॅबेज किंवा चायनीज कॅबेज ज्याला म्हटलं जातं, हा कोबीचाच एक प्रकार आहे. आपण आज इथे कोबीवर्गीय पिकांवरील रोग आणि किडींचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. कोबीवर्गीय पिकांवरती गादी वाफ्यावरती, म्हणजे जेव्हा आपण रोपं तयार करत असतो, तेव्हा रोप कोलमडणे किंवा रोपांची मर हा रोग होतो. याला डॅम्पिंग ऑफ असं म्हटलं जातं. हा रोग रोपवाटिकेमध्ये जेव्हा पाण्याचा निचरा नीट होत नाही त्यावेळेला हमखास होतो. या रोगामुळे काय होतं तर रोपे जमिनीलगत खाली वाकतात, झुकतात आणि कुजून आपल्याला ती कोलमडलेली दिसतात. म्हणून याला रोप कोलमडणे असं म्हटलं जातं. सर्व प्रकारच्या जमिनींमध्ये सर्वसाधारणपणे पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, फ्युझेरियम इत्यादी प्रकारच्या बुरशी असतात. जेव्हा पाण्याचा निचरा नीट होत नाही त्यावेळेला या बुरशी वाढतात आणि रोपाचा जो जमिनीलगतचा भाग आहे त्या भागावरती त्यांचा प्रादुर्भाव होतो. या प्रादुर्भावामुळे तो जमिनीलगतचा रोपाचा भाग कुजतो. वरती रोप चांगलं असतं, खाली गादीवाफ्यामध्ये असणाऱ्या मुळ्या देखील चांगल्या असतात, मात्र जमिनीलगत मातीच्या संपर्कात येणारा जो भाग आहे तोच कुजल्यामुळे असं रोप निकामी होतं. मग याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे बी गादीवाफ्यावर पेरण्यापूर्वी बुरशीनाशकाने गादीवाफा भिजवून घेणे. याकरता आपण फॉर्मॅल्डिहाइड किंवा फायटोलॉन या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. तसंच पेरणीपूर्वी आपण जर बियांना ॲग्रोसॅन किंवा सेरासॅन ही औषधं चोळली तरीसुद्धा हा रोग आपण आटोक्यात आणू शकतो. आणि तिसरा उपाय म्हणजे रोपांची विरळ पेरणी करणे. म्हणजे चुकून एखाद्या रोपाला झाला तर त्याचा प्रसार दुसऱ्या रोपांपर्यंत होणार नाही. खूप दाट लागवड केली तर या रोगाचा फार झपाट्याने प्रसार होतो. म्हणून दाट लागवड न करता विरळ लागवड करून बुरशीनाशकाने वाफा भिजवून घेऊन किंवा बियाण्याला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करून बुरशीनाशक चोळून देखील आपण या रोगावरती नियंत्रण राखू शकतो. इथे आपल्याला दिसतंय की रोप कोलमडणे हा रोग जेव्हा होतो तेव्हा रोप असं जमिनीच्या लगतचा जो भाग आहे तो कुजल्यामुळे जमिनीवरती असं आडवं होतं. घाण्या रोग हा बॅक्टेरियल रोग आहे, म्हणजे जीवाणूमुळे होणारा रोग आहे. हा रोग झॅन्थोमोनास कॅम्पस्ट्रिस या जीवाणूंमुळे होत असतो. ज्या वेळेला हवामान उष्ण आणि दमट होतं त्यावेळेला या रोगाचा प्रसार होतो. या रोगामध्ये रोपाची पाने जी आहेत ती पिवळी पडतात, पानांच्या शिरा काळ्या होतात, खोडाचा आतील भाग देखील काळा होतो. आणि आपण जर का एखादा रोप कापून त्याचा जर दांडा बघितला तर तो आतून पूर्णतः तपकिरी किंवा काळा झालेला दिसतो. आणि हा जो भाग आहे जीवाणूने ग्रस्त असलेला भाग त्याच्यातून एक प्रकारची दुर्गंधी पण येते. म्हणून याला घाण्या रोग असं म्हटलं जातं. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने बियांद्वारे आणि जमिनीद्वारे होतो. बियांद्वारे याचा प्रसार आपण सहज रोखू शकतो. गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये जर का आपण कोबीवर्गीय पिकांचं बी 31 मिनिटे पाण्यात बुडवलं, नंतर ते उपसून पोत्यावरती पसरून सुकवलं आणि नंतर पेरलं, तर अशा बियांपासून तयार केलेल्या रोपांना हा घाण्या रोग सहसा होत नाही. दुसरा उपाय म्हणजे आपण बियाण्यांना ॲग्रोसॅन किंवा सेरासॅन या बुरशीनाशकाने त्याला ट्रीटमेंट देऊन त्याला बुरशीनाशक चोळून नंतर त्यांची लागवड करणे आणि पिकांची फेरपालट करणे हा एक खूप चांगला उपाय आहे. आपल्या जमिनीमध्ये जर काही बुरशी असेल तर आपण पुन्हा कोबीवर्गीय पीक काही वर्ष त्या प्लॉटमध्ये घेऊ नये. आणि पुसा शुभ्रासारखी जर आपण जात लावलेली असेल किंवा या जातीची लागवड करण्याचं आपण ठरवलं असेल तर ही बऱ्यापैकी घाण्या रोगाला प्रतिकारक अशी जात आहे. ब्लॅक लेग हा जो रोग आहे हा देखील नर्सरीमध्ये होणारा रोग आहे.
हा बुरशीजन्य रोग आहे. सुरुवातीला रोपाच्या खोडावर आणि मुळावर बुरशीचा प्रसार होतो आणि रोप वाळून जातं. याचं मूळ काळं होतं म्हणून याला ब्लॅक लेग असं म्हटलं जातं. तर याच्यावरचा उपाय म्हणजे पिकांची फेरपालट करणे, म्हणजे पुन्हा कोबीवर्गीय पीक त्या प्लॉटमध्ये न घेणे. आणि दुसरा उपाय म्हणजे गरम पाण्याची ट्रीटमेंट कोबीवर्गीय पिकांना करून, म्हणजे 50 डिग्री सेंटीग्रेडच्या पाण्यामध्ये अर्धा तास कोबीवर्गीय पिकांचं बी बुडवून नंतर त्यांना पारायुक्त बुरशीनाशक चोळून नंतर त्याची पेरणी करणे. क्लब रूट हा आणखीन एक रोगग्रस्त बिया आणि जमिनीद्वारे पसरणारा रोग आहे. याच्यामध्ये रोपाच्या मुळ्यांवर गाठी तयार होतात, खाली जमिनीत गाठी तयार होतात. मात्र ह्याची लक्षणं आपल्या आपण शेंडा पाहून सहज ओळखू शकतो. दुपारच्या वेळेला जर का शेंडा सुकत असेल आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा तो टवटवीत होत असेल तर क्लब रूट हा रोग आपल्या पिकाला झाला आहे असं समजावं. याच्यावरचा उपाय म्हणजे हा होऊ नये म्हणून आधीच सगळी उपाययोजना करावी लागते. ती म्हणजे बियांना ॲग्रोसायन किंवा सेरासायन चोळणे, गरम पाण्याची ट्रीटमेंट बियांना करणे, आणि समजा आपल्याला जर हा रोग आपल्या शेतामध्ये आढळला तर पिकांची फेरपालट करणे हा उपाय आपण करू शकतो. कोबीवर्गीय पिकांमधील ज्या किडी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मावा ही रसशोषक कीड आहे. ही अत्यंत घातक अशी कीड आहे. ही फार झपाट्याने दमट आणि उबदार असं वातावरण असेल त्यावेळेला ही पसरते. या किडीचे जे हिरव्या किंवा काळ्या रंगाचे जे बारीक किडे आहेत ते कोवळ्या पानातील अन्नरस शोषून घेतात. सर्वच पिकांमध्ये मावा ही रसशोषक कीड कोवळ्या वाढीवरती अटॅक करते. हे कोवळ्या भागाला पहिल्यांदा खाऊन टाकते. असा यांनी अन्नरस शोषून घेतलेली जी जो भाग आहे, शेंडा असेल पानं असेल, ती सुरकुतल्यासारखे दिसतात, ती पिवळी पडतात आणि कालांतराने वाळून जातात. जर का जास्त प्रमाणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला तर झाडाची वाढ खुंटते आणि झाड पूर्णतः वाळून जातं. याच्यावरचा उपाय म्हणजे दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करणे. यामध्ये मॅलाथिओन असेल किंवा पॅराथिओन असेल किंवा एंडोसल्फान असेल, कुठलंही एक कीटकनाशक आपण जर का आलटून पालटून फवारत राहिलं तर सर्व प्रकारच्या रसशोषक किडींचं आपण नियंत्रण करू शकतो. कोबीवरील अळी ही आणखीन एक पानं खाणारी अळी आहे. ही सुरुवातीला पानं खाते, पानांची चाळणी करते, कालांतराने खोडात शिरून त्या खोडातला पण गर खाऊन टाकते. या किडीचा जो पतंग आहे तो फिक्कट करड्या रंगाचा असतो आणि हा कोबीवर्गीय पिकांना अत्यंत घातक आणि फक्त कोबीवर्गीय पिकांवर आढळणारी अशी ही कीड आहे. या अळीच्या आपल्याला पिकावरती ही अळी दिसताच ती हाताने वेचून नष्ट करणे हा एक उपाय आहे, किंवा आलटून पालटून वेगवेगळ्या कीटकनाशकांची आपल्या पिकावरती फवारणी करणे. यामध्ये नुवान असेल, इकॅलेक्स असेल, एंडोसल्फान असेल, कुठलंही एक कीटकनाशक प्रत्येक वेळी बदलून फवारणी करावी. काळी माशी ही माशी जी आहे ती कोबीवर्गीय पिकांच्या पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेली जी काळ्या रंगाची अळी आहे ती कोवळी पानं खाते. मोरी कुळातील सर्वच पिकांवरती ही काळी माशी आढळते. ही खास मोरी कुळावरची कीड आहे. याला पुन्हा आलटून पालटून कीटकनाशकांची फवारणी करणे आणि अळ्या हाताने वेचून नष्ट करणे हा उपाय आहे. कोबीवरील फुलपाखरू ही कीड जी आहे ही अळी पुन्हा पानं खाऊन त्या पानांची चाळणी करते आणि कालांतराने आपल्याला फक्त शिरा शिल्लक राहिलेला दिसतात. म्हणजे पानाचा जेवढा कोवळा भाग आहे तो सगळा ही अळी खाऊन टाकते आणि सर्वच कीटकांच्या किंवा किडींची जी अळी अवस्था असते ती अत्यंत खादाड असते. अल्पावधीतच आपलं पीक ती फस्त करून टाकते. म्हणून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करून ही कीड आटोक्यात ठेवणे आपल्या हातात असते. मित्रांनो, कोबीवर्गीय पिकांवरती भरपूर कीटक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. या किडी आणि रोगांचा थोडक्यात आपण इथे अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास
निश्चितच तुमच्या उपयुक्त असेल असे मला वाटते. आपण माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.